आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. अवघ्या काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कुणाचं पारडं जड, कुणाचं भवितव्य धोक्यात, या मतमोजणीकडे अवघ्या राज्याच्या नजरा लागलेल्या आहेत. उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, याकडे आता उत्सुकतेने पाहिलं जात आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, अवघ्या महाराष्ट्राला सध्या हा एकच प्रश्न भेडसावतोय. 288 मतदारसंघामध्ये अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीचा कल नेमका काय, याची बितम बातमी प्रत्येक क्षणाच्या अपडेटसह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. महायुती की महाआघाडी, देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे, शरद पवार की अजित पवार, कुणाची नेमकी सरशी होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या अवघ्या काही तासात स्पष्ट होतील. तुमच्या मतदारसंघामध्ये विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. कुणाचं पारडं जड होणार, कुणाचं भवितव्य धोक्यात असणार, हे काही वेळातच समजणार आहे. मतमोजणीला अवघे काही तास उरलेले आहेत. 8 वाजल्यापासून टपाल मतमोजणीला सुरुवात होणार आहे, तर 8:30 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कुणाचं पारडं जड होणार, कुणाचं भवितव्य धोक्यात येणार, हे चित्र 12 वाजल्यानंतर स्पष्ट होणारच आहे. बातमी पुण्यामधून. पुण्यामध्ये भाजपा गड राखणार का, मनसे कुणाचं गणित बिघडवणार, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. पुण्यामधील महत्वाच्या लढतीवरती लक्ष असणार आहे. पुण्यामध्ये नेमकी कुणाची सरशी होणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मनसेचं इंजिन कुणाला धक्का देणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सर्वावरच नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय जुन्नर मधली लढत आहे. पवार गटाकडून सत्यजित शेरकर उभे आहेत. आंबेगाव मधली लढत शरद पवार गटाकडून देवदत्त निकम, तर राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील अशी लढत पाहायला मिळते आहे. खेड आळंदी मधून बाबाजी काळे शिवसेना ठाकरे गटाकडून, तर दिलीप मोहिते राष्ट्रवादीकडून अशी लढत पाहायला मिळते. शिरूर मधून अशोक पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून, तर ज्ञानेश्वर कटके राष्ट्रवादीकडून अशी लढत पाहायला मिळते आहे. दौंड मध्ये रमेश थोरात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून, तर राहुल कुल भाजपाकडून अशी लढत आहे. बारामती मध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळते. तर पुरंदर मध्ये संजय जगताप काँग्रेसकडून, तर शिवसेनेकडून विजय शिवतरे अशी लढत आहे. भोर मधून संग्राम थोपटे, तर शंकर मांडेकर राष्ट्रवादीकडून अशी लढत पाहायला मिळते आहे. बापूसाहेब भेगडे अपक्ष आहेत, तर सुनील शेळके राष्ट्रवादीकडून मावळ मध्ये उमेदवार आहेत. तर राहुल कलाटे चिंचवड मधून शरद पवार गटाकडून, तर शंकर जगताप भाजपाकडून अशी लढत असणार आहे. पिंपरी मधून सुलक्षणा शिलवंत, तर अण्णा बनसोडे राष्ट्रवादीकडून पिंपरी मध्ये आहेत. भोसरी मधून अजित गव्हाणे पवार गटाकडून, तर महेश लांडगे भाजपाकडून अशी लढत भोसरी मध्ये पाहायला मिळते. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी, पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रोहन, आज निर्णयाचा दिवस आहे, निकालाचा दिवस आहे, आणि पुण्यामध्ये खरं तर हा खूप मोठा मतदारसंघ आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 21 मतदारसंघ आहेत. भाजपा गड राखेल का? जान्हवी, अगदी बरोबर आहे. खरं तर हा उत्सुकता जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली पाहायला मिळते, आणि केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या निकालाचा फटका जो आहे तो बसू शकतो अशा प्रकारचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निवडणूक देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण का अनेक कॅबिनेट मंत्री जे आहेत, माजी कॅबिनेट मंत्री जे आहेत, ते या पुणे जिल्ह्यातून निवडणूक लढत आहेत. सगळ्यात महत्त्वाची लढाई जी होते ती बारामतीमध्ये होताना पाहायला मिळते. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जे आहे ते त्यांच्या पुतण्याकडून
आव्हान दिलेलं गेलेलं पाहायला मिळत होतं आणि या आव्हानामुळे ही संपूर्ण बारामतीची निवडणूक जी आहे ती रंगतदार झालेली पाहायला मिळते. तर आंबेगावमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आपलं राजकीय भवितव्य जे आहे ते त्यांचं पन्हाळा लागलेलं पाहायला मिळत आहे. इकडे इंदापुरामध्ये देखील हर्षवर्धन पाटलांचं भवितव्य जे आहे ते आजच्या दिवशी पन्हाळा लागलेलं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये कोथरूडमध्ये पाहिलं तर माजी मंत्री असणारे चंद्रकांत पाटील हे देखील जे आहेत ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं देखील राजकीय भवितव्य पन्हाळा लागलेलं आहे. जवळपास 21 मतदारसंघामध्ये अनेक माजी मंत्री जे आहेत ते आपलं राजकीय भविष्य आजमावणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. कारण का अगदी सगळ्या छोट्या छोट्या ठिकाणी देखील हीच उत्सुकता सगळ्या नागरिकांना लागलेली पाहायला मिळते की नेमकं महायुतीचं सरकार की महाविकास आघाडीचं सरकार आणि अवघ्या काही तासांमध्ये जो आहे तो याबाबतचा फैसला होणार आहे आणि त्यामुळे याची उत्सुकता जी आहे ती उत्कंठा अतिशय दाटलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच अवघ्या काही तासांमध्ये जो काही निर्णय येणार आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पुणे जिल्ह्यामधल्या 21 जागांमध्ये आपण जो कल काल दाखवलेला होता त्यामध्ये जवळपास कलानुसार 14 जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळतील अशा प्रकारची शक्यता आहे. 7 जागा महाविकास आघाडीला मिळतील अशा प्रकारची शक्यता आहे. तर पुण्यातल्या 8 जागा ज्या आहेत त्या पुण्यातल्या 8 जागा पैकी 5 जागा ह्या जवळपास महायुतीला मिळू शकतात अशा प्रकारची शक्यता आहे. तर केवळ 3 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळू शकतात आणि असं प्राथमिक कलांनुसार चित्र जे आहे ते संभाव्य विजयांच्या यादीमुळे निर्माण झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये निकालाचे कल जे आहेत ते हाती येणार आहेत. अवघ्या काही तासांमध्ये हा सगळा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाचा फैसला जो आहे तो फैसला लागणार आहे आणि याची सगळी जी आहे ती उत्कंठा दाटलेली सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जान्हवी, अगदीच अगदीच. राष्ट्रवादी फुटल्यानंतर पहिल्यांदाच ही विधानसभाची निवडणूक होते आहे आणि राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असं बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकाच कुटुंबातली दोन व्यक्ती आमने सामने उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा अजित पवारांकडून खूप मोठा प्रचार करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजना ही अजित पवारांच्या पथ्यावर पडणार का, राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार का, एकंदरच महायुतीच्या पथ्यावर पडणार का? तसं पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फायदा जो आहे तो महायुतीला होताना पाहायला मिळतोय. फटका नाही पण फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अनेक उमेदवारांना पाहायला मिळतोय. अगदी कालपर्यंत पुणे जिल्ह्यातील मावळ ही सीट जी आहे ती अजित पवारांकडून सुनील शेळकेंकडून गेली असं सांगितलं जात होतं. परंतु ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा प्रसार प्रचार जो आहे तो या उमेदवारांनी केलेला होता आणि तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांना ज्या पद्धतीने पैसे त्यांच्या खात्यावरती जे आहेत ते जमा झालेले होते आणि त्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला होणार आहे आणि असं चित्र जे आहे ते महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण का पुरंदरसारखी जी जागा आहे ती विजय शिवतारे त्या ठिकाणून माजी मंत्री आहेत ती जागा तिथून लढत आहेत. परंतु काँग्रेसच्या संजय जगतापांचं त्यांना आव्हान आहे. तिथं देखील कालपर्यंत चुरस होती, मतदानाव दिवसापर्यंत चुरस होती. परंतु जसे संभाव्य कल हाती येत गेले, विजयी उमेदवारांची नावं संभाव्य विजयी उमेदवारांची नावं ज्यावेळेस काढली जात होती त्यावेळेस निश्चितचपणाने त्या ठिकाणी विजय शिवतारे यांना देखील विजय मिळेल. कारण का महायुतीकडून ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा प्रसार करण्यात आला, प्रचार करण्यात आला आणि निवडणुकीच्या पूर्वी ज्या पद्धतीने मागील 4 महिन्यांपासून अनेक महिलांच्या अकाउंटवरती जे आहेत ते पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, याचा फायदा जो आहे तो निश्चितचपणाने या सरकारला बसे मिळेल असं प्रकार चित्र आहे. आणि त्यामुळेच या टीके ह्या सगळ्या योजनेवरती टीका करण्याऐवजी ते महाविकास आघाडीने त्याच्यामध्ये भर करून ही रक्कम वाढवण्याचा पवित्रा घेतला. कारण का ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सगळ्यांनी टीका केलेली होती, महाविकास आघाडीने देखील यावरती टीका केली होती. परंतु लोकांमधली लोकप्रियता पाहता, लोकांमध्ये या योजनेबद्दल उत्सुकता पाहता जी आहे ते सगळ्यांनीच त्यांचे गिअर्स जे आहेत ते बदललेले पाहायला मिळाले आणि त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला राज्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये फटका बसू शकतो असं चित्र निर्माण झालेलं होतं. परंतु फटका न बसता जे आहे ते लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल असं चित्र जे आहे ते सध्या दिसते आणि ज्या पद्धतीने मतांची आकडेवारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्यामध्ये उल्लेखनीय संख्या जी आहे ती महिला मतदारांची आहे. महिला मतदारांनी स्वतःहून घराबाहेर येत जे आहे ते मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला पाहायला मिळत होता आणि निश्चितचपणाने ह्या महिलांनी केलेलं मतदान जे आहे ते कदाचित लाडक्या बहीण योजनेमुळे असू शकतं असा अंदाज जो आहे तो अनेक राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जातोय. म्हणून अवघ्या काही तासाभरामध्ये जे निकाल हाती येतील, आकडेवारी समोर येईल की किती महिला घराबाहेर पडल्या आणि त्यांनी कोणाला मतदान केलं हे सगळं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा खरंच फायदा झाला की फटका बसला हे अवघ्या काही तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला समजेल. अगदीच रोहन, या संदर्भातली वेळोवेळी अपडेट्स आपण घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. तर आपण पाहतोय मनसेमध्ये पुण्याचं गणित बिघडणार की राखणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. भाजपा गड राखणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. पुण्यामधले अपडेट्स आपण आपल्या
जाणून घेतलेले आहेत। तर याचबरोबर पुण्यामधले अपडेट्स आपण घेतल्यात, नाशिकमध्ये काय असणार आहे पण आपण जाणून घेणार आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, उत्तर महाराष्ट्र नेमका कुणाचं आहे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। भाजपा आणि शरद पवारांचे सर्वाधिक उमेदवार तिथे आहेत, तर त्यामुळे नाशिकमध्ये काय परिस्थिती असेल, हे कोण बाजी मारणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपाची चर्ची होणार की पवार गटाची, ही उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि अगदी थोड्या वेळासाठीची ही उत्सुकता आहे, अगदी 12 वाजेपर्यंत चित्र काही प्रमाणात का होईना स्पष्ट होईल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आज निकालाचा दिवस आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 47 जागा आहेत, एकंदरच जर सगळं पाहिलं तर भाजपा आणि शरद पवार गट यांच्यामध्ये मोठी लढत आहे कारण जास्तीचे त्यांचे उमेदवार तिथे उपस्थित आहे, एकंदरच चित्र काय सांगताय? आतापर्यंत जान्हवी अत्यंत अटीतटीची ही संपूर्ण लढाई झालेली आहे। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा मतदारसंघ आहेत, अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे। उत्तर महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपने आपले जे आहेत उमेदवार दिलेले आहेत आणि त्याखालोखाल पवार गटाने जे आहेत उमेदवार दिलेले आहेत। उत्तर महाराष्ट्र जर आपण विचार केला तर भुजबळ, राधा भुसे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, जयकुमार रावल असे हे दिग्गज नेते या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। आज या सगळ्या नेत्यांचं भवितव्य हे ठरणार आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 69% इतका मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे। 2004 नंतर एकूणच पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने हे वाढलेली जी टक्केवारी आहे ते या संपूर्ण टक्केवारीचं कुणाला फायदा होणार हे अत्यंत बघणं जे आहे महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे अगदी काही वेळानंतर आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील जे तेवला मतदारसंघामधून एक राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते भुजबळ हे मैदानामध्ये आहेत, त्यांच्या विरोधात पवार गटाचे जे आहेत माणिकराव शिंदे यांनी आव्हान दिलेलं आहे। अशा पद्धतीचे अनेक जे आहेत दिग्गज नेते मैदानात आहेत, त्या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अगदी 11 ते 12 पर्यंत हे सगळे कल हाती येतील पण उत्तर महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर महायुतीला हे जास्तीत जास्त जागा मिळतील अशा पद्धतीचं विश्लेषण काही राजकीय विश्लेषकांनी केलेलं आहे। कारण महिलांची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि वाढलेली टक्केवारीच जे आहे महायुतीला फायदा होईल असं काही अभ्यासक तज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे अगदी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संपूर्णपणे तयारी जी आहे ती आता झालेली आहे मतमोजणी केंद्रावरती, त्यामुळे नेमकं मतदारांनी कोणाला कौल दिलेला आहे ते अगदी काही वेळानंतरच स्पष्ट होणार आहे। अगदीच किरण, मात्र आपण एक्झिट पोलचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येते की महायुतीचं पारडं कुठेतरी जड असताना दिसतंय आणि एकंदरच जसं आपण म्हटलं की लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट पडलेला आहे का मतदारांवर हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे, हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न माझा असा आहे की कालच सुधाकर बडगुजर यांनी म्हटल्याप्रमाणे 7 मतदान केंद्रावरती मतदान यंत्र बदलली गेली तसा त्यांचा आरोप होता, तशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तक्रार देखील केली होती, या संदर्भात अधिकची माहिती। काही अडचणी, तांत्रिक अडचणी हे आलेले होते कालच ठाकरे गटाचे उमेदवार म्हणजे नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी काही ठिकाणी जे यंत्र बदललेले आहेत आणि त्याची पूर्वकल्पना आम्हाला दिले नाही अशा पद्धतीचा आरोप हे केलेले होते आणि त्यानंतर कलेक्टरांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। आम्ही जे यंत्र बदललेले होते त्या सगळ्या संदर्भात तिथल्या उमेदवारांना, तिथल्या ज्या उमेदवार प्रतिनिधींना सुद्धा खरं तर या संदर्भात कळवलेलं आहे असं जे आहे माहिती ते निवडणूक आयोगाकडनं सुद्धा देण्यात आलेली आहे। असे वेगवेगळ्या घटना खरं तर आतापर्यंत या संपूर्ण हे निवडणुकीमध्ये झालेल्या आहेत आणि विशेष करून महिलांची टक्केवारी नाशिक जिल्ह्याचा एकाचा विचार केला तर आपण 9% ही महिलांची जी मतदानाची टक्केवारी आहे ते कुठेतरी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे महिला इतक्या मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडून हे मतदान केलेलं आहे, खरं तर याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल का महाविकास आघाडीला होईल असे 2 मतप्रवाह आहेत पण काही तज्ञांचं म्हणणे। किरण, या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळी जाणत घेऊ, तूर्तास धन्यवाद। बातमी कोल्हापुरातून, कोल्हापूरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, वाढलेला मतदान टक्का हा दिशा बदलणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कोल्हापूर जिल्हा विधानसभा मतदारसंघामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड, कागल, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, शाहूवाडीमध्ये या लढती होणार आहेत। तर कोल्हापूरमध्ये कुणाला जास्त मतं मिळतील हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे।
कोल्हापूरमध्ये कुणाचं आव्हान कुणाला आहे हे देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती, आणि नेमकी आता कुणाचं पारडं जड होणार आहे, कुणा कोण बाजी मारणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. आणि सगळ्याच राज्याचा एकूण विचार केला तर राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमर, आपण जर 20 तारखेचा विचार केला, मतदानाच्या दिवशीचा विचार केला, तर संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूरमध्ये मतदान जास्त झालेलं आहे. कोल्हापूरमधल्या करवीर मतदारसंघामध्ये मतदान जास्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा मतदानाचा टक्का जो वाढलेला आहे याला लाडकी बहीण योजना कारणीभूत असं आहे का, काय वाटतंय? जानवी, सगळ्यात जास्त लाडकी बहीण योजनेचा लाभ हा 93,000 मतदानांनी महिलांनी घेतला होता. तो करवीर मतदारसंघातल्या 93,000 महिला आहेत. त्याचबरोबर कागल मतदारसंघामध्ये पण चुरशीनं मतदान झालं होतं. करवीर पाठोपाठ कागल उत्तर सर्व ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या उत्साहात मतदान झालं. त्यामुळे आज कोणाच्या बाजूनं कल लागतो याकडं पाहणं गरजेचं आहे. आता आपण मतदान केंद्रावर आहे करवीर मतदारसंघाच्या. आता तिथं येण्याचे पर्यवेक्षक येण्याचे आणि सगळे येण्याचे चालू आहे. त्याचबरोबर आता 7 वाजता पोस्टल मतदान चालू होईल. त्यामुळे कुणाच्या पारड्यात किती मतं पडले ते पाहणं गरजेचं आहे. जान्हवी, अगदीच अगदीच. मात्र कोल्हापूरमध्ये एकंदरच परिस्थिती पाहता कोण सरशी करणं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. 12 वाजेपर्यंत अगदी आपल्याला चित्र स्पष्ट होणार. यावेळच्या या संदर्भातल्या अपडेट्स आपण जाणून घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद. तर कोल्हापूरमधली आपण ही लढत पाहतो आहोत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून, माफ करा, काँग्रेसकडून ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणमध्ये आहेत, भाजपाकडून अमोल महाडिक इथे आहेत, तर काँग्रेसकडून राहुल पाटील करवीरमधून, तर चंद्रदीप नरके शिवसेनेकडून आहे. आणि करवीर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. राजेश लाटकर कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून उभे आहेत. सत्यजित पाटील शिवसेना उभाटा गटाकडून शाहूवाडीमध्ये, तर विनय कोरे यांचं आव्हान आहे त्यांना जनसुराज्य पक्षाचे. राजू आवळे हातकणंगलेमधून काँग्रेसकडून, तर अशोकराव माने शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघामध्ये आहेत. इचलकरंजीमधून मदन कारंडे, तर राहुल आवाडे हे भाजपाकडून इचलकरंजी मतदारसंघामध्ये आमनेसामने आहेत. शिरोळमधून गणपतराव पाटील काँग्रेस वर्सेस राजेश पाटील राष्ट्रवादी अशी लढत आहे. राधानगरीमधून KP पाटील शिवसेना उभाटा गट वर्सेस प्रकाश आवेटकर शिवसेनेकडून अशी लढत आहे. समरजित घाटगे शरद पवार गटांकडून वर्सेस हसन मुश्रीफ राष्ट्रवादीकडून अशी लढत पाहायला मिळते. कोल्हापूरमधली ही लढत पाहतोय आपण. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील काँग्रेसकडून, तर अमोल महाडिक हे आमनेसामने आहेत. राहुल पाटील काँग्रेसकडून, तर चंद्रदीप नस्के हे शिवसेनेकडून पाहायला मिळत आहेत. राजेश लाटकर काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तरसाठी, तर राजेश क्षीरसागर शिवसेनेकडून अशी लढत पाहायला मिळते. तर आपण पाहतोय आज 20 तारखेला मतदान झालंय आणि आज त्याचा निकाल लागणार आहे. 12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र कोणाची सरशी होणार, कोणाचं पारडं जड होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता संपूर्ण राज्याच्या जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बरेच मुद्दे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाताळण्यात आलेले आहेत. अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि हा सगळा जो प्रचार आहे 1.5 महिन्याचा, या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि याचा इम्पॅक्ट कुठेतरी मतदानावरती पडला आहे का, पडणार आहे का. लाडकी बहीण योजनेचं जे शस्त्र महायुतीने घेतलं होतं हातात ते कितपत सक्सेसफुल झालं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तर ठाण्यामधल्या लढती संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कुणात ठाण्यामध्ये कशा पद्धतीने लढत झालेली आहे आणि एकंदरच चित्र पाहता कोणाची सरशी होणार या संदर्भात जनतेकडून काय मतं येत आहेत? शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर जाणवी आता शिवसेना कुणाची, शिंदेंची की ठाकरेंची, असा आता जो निकाल आहे तो काही वेळातच समोर येईल. कारण एकंदरीतच पाहायचं झालं तर कोणाची सरशी असणार आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये, ठाकरेंची की शिंदेंची, हे काही तासांमध्येच आपल्या समोर येईल. मात्र ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील बालेकिल्ला मानला जातो. आणि यात संपूर्ण ठाण्याच्या चारही लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच
पिंपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री हे लढलेले आहेत आणि आज त्यांचा सुद्धा निकाल याच ठिकाणी लागणार आहे. मी सध्या मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू नये यासाठी सर्वच जे पोलीस कर्मचारी आहेत ते पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे जे पोलिंग एजंट्स आहेत जे मतमोजणीसाठी आतमध्ये जाणार आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्वच कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे. एकंदरीतच काही तासांमध्येच सर्वच कल हातामध्ये यायला सुरुवात होईल आणि त्यानंतरच नेमकं सर्वांचेच भविष्य उलगडले जाणार आहेत. महायुतीच पुन्हा सरकार स्थापन करते की महाविकास आघाडीची सरशी होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, पण सध्या तरी महाराष्ट्राचं लक्ष या ठाणे जिल्ह्याकडे लागून आहे. जानवी. जी जी जी. मात्र आपण ठाण्यामध्ये लढत पाहतोय, कोपरी पाचपाखाडीचा जर विचार केला कुणाल तर कोपरी पाचपाखाडीमध्ये 2009 पासून मुख्यमंत्री शिंदेंचं नेतृत्व पाहायला मिळते, मात्र आत्ता त्यांच्या समोर जे उभे ठाकलेले आहेत ते त्यांच्याच गुरूंचे असं आपण म्हणायला हरकत नाही. पुतणे आहेत केदार दिघे, हे मोठं तगडं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाचपाखाडीमध्ये आहे. जानवी, 2009 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. 3 टर्म या कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघात झालेत, तर 2004 पासून 2009 पर्यंत ते ठाणे शहर विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये होते. 4 टर्मचे आमदार झालेले आहेत, आता ही 5वी टर्म आहे मुख्यमंत्र्यांची आणि त्याचमुळे सर्वांचंच लक्ष या लढतीकडे आहेच. मात्र यावेळेस ज्यावेळेस शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळेस आम्ही धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ही शिवसेना आम्ही बाजूला घेतलेली आहे, अशा प्रकारचे विचार जे आहेत ते मुख्यमंत्री वारंवार सांगताना पाहायला मिळत आहेत. मात्र त्याच आनंद दिघेंचे पुतणे हे मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान देताना पाहायला मिळत आहेत. मात्र याचा कितपत परिणाम मुख्यमंत्र्यांच्या या निकालावर लागतोय, केदार दिघे यांना आजच्या या कौलमध्ये मतमोजणीमध्ये कितीचं मतदान हे त्यांच्या पार्ट्यामध्ये पडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र काही तासांमध्येच हे सर्व कल हातामध्ये येतील आणि ठाणे नेमकं कुणाचं, ठाकरेंचं की शिंदेंचं हे देखील समोर येईल, कारण 4 जागा आहेत. या चारही जागांवर माहिती वेळोवेळी घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. राजधानी आहे, इथे सत्ता कुणाची असणार आहे, शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या लढाईमध्ये मतदार कुणासोबत असणार आहे, तर मनसेचं इंजिन कुणाला धक्का देणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि आपण ही पाहतोय दृश्य, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. मनोज, मुंबई ही आर्थिक राजधानी आणि इथे चित्र स्पष्ट होणं देखील महत्वाचं आहे, मुंबईमध्ये काय स्थिती एकंदरच जाणवते? नक्की जानवी, आपण बघितलं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज कोणाच्या नावाचा गुलाल उडतो, कोणाच्या नावाचा कौल लागतो हे पाहणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे. पहिला प्रथम पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर EVMच्या मशीनच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आता आपण माही मतदारसंघामध्ये आहे, आपण बघू शकतो या ठिकाणीही तिहेरी लढत आहे. आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या ठिकाणी उमेदवार आहेत. तर आपण बघितलं तर दुसरं एकनाथ शिंदे गटाकडून सदा सरवणकर या ठिकाणी उमेदवार आहेत. तर आपण बघितलं तर ठाकरे गटाकडून महेश सावंत या ठिकाणी उमेदवार ही तिहेरी लढत आहे. आणि आपण बघितलं तर माही मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आपण बघितलं तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 2 उमेदवार हे उभे राहिले आहेत एक समोरासमोर. त्यामध्ये आपण ठाकरे गटाकडनं आपण बघितलं तर महेश सावंत आहेत आणि एकनाथ शिंदे गटाकडून बघितलं तर सदा सरवणकर आहेत. आणि सदा सरवणकर आपण बघितलं या ठिकाणचे आमदार आहेत. आणि आपण बघितलं तर या ठिकाणी आता कोणाच्या नावाचा कौल लागतो, जे मतदार राजा आहेत त्यांनी कोणाला कौल दिलेला आहे, कोणाच्या नावाचा गुलावर्धन हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की आपण म्हणतो जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडनं लाडकी बहीण योजना ही काढण्यात आलेली होती आणि त्याच्या मोठ्या प्रमाणात फायदा देखील झालेला होता महिलांना. आणि त्यामुळे आता महिलांचा टक्केवारी देखील वाढलेली आहे, त्यामुळे महिलांकडनं आता कोणाच्या नावाचा कौल गेला हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदाच आपण म्हणतो तर अमित ठाकरे हे उतरलेले आहे आणि त्यांनी देखील आपण म्हणतो तर घरोघरी जाऊन प्रचार देखील केलेला आहे आणि त्यांनी खूप मेहनत देखील घेतलेली आहे. त्यामुळे कोणाच्या नावाचा गुलाल उडवतो हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे.
अगदीच अगदीच, तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलंय की मनसेकडून अमित ठाकरे यांना उतरवलं गेलेलं आहे, सदा सर्वणकरांचा ते आमने सामने आहे, शिवाय महेश सावंत यांचं देखील त्यांना आव्हान आहे. मात्र एकंदरच मनसेने अमित ठाकरेंना उतरवून त्यांना महायुतीचा पाठिंबा मिळेल असं त्यांना वाटलं होतं, मात्र सदा सर्वणकर यांनी माघार घेतलेली नाही आहे. एकंदरच चित्र माहीम मतदारसंघामधलं काय सांगतंय, अमित ठाकरे यांची सरशी होईल की सदा सर्वणकर यांच्याकडेच सत्ता जाईल? नक्कीच जान्हवी, आपण पहिले तर लोकसभेमध्ये राज ठाकरेंकडून महायुतीला पाठिंबा हा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण पहिले तर जे भाजप पक्ष आहे त्यांनी देखील अमित ठाकरे यांना हा पाठिंबा देखील दिला होता, पण महायुतीकडून सदा सर्वणकर हे आपली उमेदवारी मागे घेत नव्हते आणि त्यामध्ये आपण पहिले तर भरपूर वेळ देखील गेला. गेल्यानंतर शेवटच्या क्षणी आपण पहिले तर महायुतीकडून सदा सर्वणकरच हे उमेदवार आहेत आणि आपण पहिले तर भाजपकडून देखील पाठिंबा हा सदा सर्वणकर यांना हा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण चित्र देखील बदललेलं आहे. पण मनसेकडून आपण पहिले तर मोठ्या प्रमाणात ही तयारी करण्यात आलेली होती, रस्त्यावरती इंजिन देखील उतरलेलं होतं, घरोघरी जाऊन शर्मिला ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांनी देखील आव्हान देखील केलं होतं आणि आपण मिळतं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार देखील करण्यात आलेला होता. तसेच सदा सर्वणकर हे देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचार केलेला आहे. तसंच बघितलं तर एका ठिकाणी महेश सावंत यांनी देखील प्रचार केला होता आणि ते आदित्य ठाकरे यांनी देखील सभा देखील घेतली होती. त्यामुळे आता ही तिहेरी लढत बघण्यासारखी आणि या तिहेरी लढतीमध्ये कोणाची विजय होतं, कोणाच्या नावाचा गुलाल होतो हे देखील पाहणं गरजेचं. पण हा बघितलं तर माही मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यामध्ये शिवसेनेचं उमेदवार विजय होते, त्यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना की उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा उमेदवार विजय होते हे पाहणं गरजेचं आहे. तसंच आपण मिळतं पहिल्यांदाच मनसेकडनं अमित ठाकरे हे उतरलेले आहेत, त्यामुळे कोणाची विजय होते हे पाहणं गरजेचं आहे. जी अगदीच, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता आपण सिंधुदुर्गमध्ये जातोय, सिंधुदुर्गमध्ये लढत कशी होणार आहे, कुणाचं पारडं जण होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. सिंधुदुर्ग हा खरं तर कोकणातील, तत्पूर्वी शायना यांशी बोलतायत, आपण थेट जाऊयात. मुंबादेवीचा नक्की आशीर्वाद आहे आणि मुंबईकर म्हणून सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया, मला वाटते की लोकांना परिवर्तन पाहिजे मुंबादेवीमध्ये आणि नक्कीच 15 वर्ष झाले एकच आमदार प्रगती नाय आणि लोकांना पाहिजे प्रगती. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचा लाडकी बहीण योजना आणि एक लाडकी बहीणला पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि मला वाटते की गणपती बाप्पा आणि मां मुंबादेवी ठरवणार की प्रगती आणि फक्त प्रगतीच्या राजकारण. प्रचारामध्ये मुंबादेवीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळाला होता, आता निकालात तो प्रतिसाद तो दिसेल का, तुम्हाला काय वाटतंय? 100% लोकांचा पाठिंबा आहे, महिलांचा पाठिंबा आहे, युवाचा पाठिंबा आहे आणि आमचे क्षेत्रामध्ये कायच क्लस्टर रिडेव्हलपमेंट नाही, स्कूलची समस्या, अस्पतालची समस्या, लायब्ररीची समस्या, तर नक्कीच आम्हाला पाहिजे की परिवर्तन तिथे येईल. सिद्धिविनायकासमोर काय साकडे घातलं? गणपती बाप्पांना हेच विनंती की महाराष्ट्र एक विकसित महाराष्ट्र आणि पुढे जाऊन महायुतीच्या नेतृत्वामध्येच सरकार इकडे महाराष्ट्रामध्ये. I think that too many changes required. 15 years you had an MLA but no development at all. Cluster redevelopment and housing is the biggest issue for people in Mumbadevi. If you look at women, what do women want? They want safety, security, there are no hospitals, there are no schools. Unfortunately, open spaces is a distant dream. So I think an entire blueprint needs to be chalked out with a proper development plan to make it into a model constituency, because unfortunately today it's probably the most backward constituency in Maharashtra. How did you reach the voters there, since demography plays a very significant role and Amin Patel? You know, I have never played divisive politics. I've tried to take every महायुतीला कौल मिळणार की महाविकास आघाडीला की अपक्ष हा किंग मेकर ठरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढच्या 6 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. या सगळ्याकडे आपली नजर आहेच. आम्ही वेळोवेळी या सगळ्याच्या अपडेट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कौल महायुतीचा असेल की महाविकास आघाडीचा की अपक्ष किंग मेकर ठरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अवघ्या काही वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि पुढच्या 6 तासात चित्र स्पष्ट होईल.
सिंधुदुर्ग संदर्भात आपण मगाशी बोलत होतो आणि सिंधुदुर्ग मधून आपले प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, सिंधुदुर्ग हा खरं तर गावखड्यांचा भाग आहे आणि एकंदरच सगळं मतदानाचं चित्र पाहता शहरी भागामध्ये तितकंसं मतदान झालेलं नाहीये, मात्र ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणात मतदानाचा टक्का हा जास्तीचा दिसतोय. सिंधुदुर्गामध्ये काय स्थिती आहे? जान्हवी, जर पाहिलं तर आज मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल. आता काही वेळातच प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होऊन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मतदान केंद्र जे आहे, ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे ते या मतमोजणी केंद्रावर अशाच पद्धतीचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कणकवली मतदारसंघ असेल, त्याचप्रमाणे कुडाळ मतदारसंघ असेल, त्याचप्रमाणे सावंतवाडी मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीची या ठिकाणी पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे. कणकवली मतदारसंघात 14 टेबलवर 24 फेऱ्या होणार आहेत, तर कुडाळ मतदारसंघामध्ये 14 टेबलावर 20 फेऱ्या होणार आहेत, तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये 14 टेबलवर 23 फेऱ्या होणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल मतदानाला सुरुवात होईल आणि त्यानंतर काही वेळातच प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल. मात्र जर पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जो चित्र जे आहे ते सिंधुदुर्गात देखील पाहायला मिळालं. मात्र यामध्ये दीपक केसरकर असतील, वैभव नाईक असतील, त्याचप्रमाणे नितेश राणे असतील, यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीत उद्धव ठाकरे यांची सभा ज्या तिन्ही मतदारसंघामध्ये झाली होती त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे असा देखील सामना या ठिकाणी पाहायला मिळालेला होता. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चित्र पाहिलं तर मतांचा आकडा जो आहे तो वाढलेला असला, जरी आपण ज्या पद्धतीत आपण जान्हवी म्हटलं की या ठिकाणी ग्रामीण भागातील मतदार जो आहे तो अगदी प्रकर्षाने बाहेर पडलेला पाहायला मिळाला. त्यामुळे जर पाहिलं तर यावेळी मतदानाचा आकडा जो वाढलेला आहे हा वाढलेला आकडा कोणाच्या फायद्याचा ठरतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरवलं जाणार आहे. दीपक केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये सावंतवाडीमध्ये चौरंगी लढत झाली होती, त्यामध्ये 2 अपक्ष म्हणजे ज्यांनी बंडखोरी केलेली होती असे 2 उमेदवार जे होते, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पावरगट च्या अर्चना घारे, त्याचप्रमाणे जर दुसरा उमेदवार विशाल परब जे भाजपमधून बंडखोरी केल्यानंतर ते या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामुळे कुठेतरी निर्णायक मतदान जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सावंतवाडीमध्ये. तशीच निवडणूक राणेंचे पुत्र निलेश राणे आणि या ठिकाणी वैभव नाईक, त्यामुळे वैभव नाईक आपला गड राखण्यास यशस्वी कितपत ठरतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर तिसरी लढत जी झाली होती कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये नितेश राणे हे तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिकची संधी साधण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या ठिकाणी उबाटा सेनेचे या ठिकाणी वैभव माफ करा संदेश पारकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे या ठिकाणी राणेंची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली पाहायला मिळत आहे. जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी आपल्याला सिंधुदुर्गात पाहायला मिळतो आहे. प्रत्येक नाक्यावर असतील पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. महायुती महाविकास आघाडीचं जे चित्र आहे ते काही वेळा स्पष्ट होईल. राज्यातलं चित्र काहीसं जे आहे ते चित्र स्पष्ट होईल. मात्र जिल्ह्याचं कौल जो आहे तो मतदारांनी कोणाच्या बाजूने दिला आहे हे मात्र काही अगदी म्हणजे 5 ते 6 तासामध्ये अगदी संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. आणि त्यानंतर या आपल्या प्रत्येक मतदाराचा ज्याने हक्क बजावलेला आहे त्याला आपला आमदार कोण असेल हे मात्र चित्र जे आहे ते काही वेळातच स्पष्ट झालेलं पाहायला मिळेल. जान्हवी, अगदी अगदी अगदी. मात्र काही दिवसांपूर्वीच म्हणजे जेव्हा विधानसभा निवडणुका आता येऊ घातलेल्या हे माहिती पडलं त्यानंतरच काही महिन्यांपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट ओव्हरऑल सगळ्याच राज्यावरती संपूर्ण राज्यावरती दिसून आला. सिंधुदुर्गमध्ये जे मतदान झालं एकंदर महिला मतदारांची संख्या त्याच्यामध्ये जास्तीची जाणवली का आणि हा लाडकी बहीण योजनेचा परिणाम दिसून येतोय का? निश्चितच जर पाहिलं तर सावंतवाडीमध्ये या ठिकाणी दीपक केसरकर यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील झाली होती आणि या सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो होता तो पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अगदी महिलांनी आपला भाऊ म्हणजेच या ठिकाणी निवडून यावा, पुन्हा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा जी होती ती व्यक्त केलेली होती. प्रत्येक मतदाराला बाहेर काढण्याचा एक चंग जो होता तो महिलांनी बांधलेला पाहायला मिळाला. महिलांचं मतदान देखील मोठ्या प्रमाणात झालं. ग्रामीण भागातील महिला असतील किंवा अगदी तळागाळातील अगदी डोंगर कपाडीतल्या महिला असतील यांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपले प्रयत्न सुरू केलेले होते आणि त्याच पद्धतीत महिलांचं वोटिंग जे आहे, मतदान जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळतं. मतांचा आकडा जो आहे तो देखील वाढलेला पाहायला मिळाला. आणि जर पाहिलं तर महिला वोटर्स जो होता तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त प्रमाणात होता आणि त्यामुळे मतांचा आकडेवारी पाहता कुठेतरी हा फरक जो आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीला मिळेल असं काहीसं चित्र जे आहे ते देखील पाहायला मिळत होतं. जान्हवी, अगदीच अगदीच. धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
तर आपण सिंधुदुर्गामधलं हे चित्र पाहिलेलं आहे. सिंधुदुर्गामध्ये देखील ग्रामीण भाग असला तरी मोठ्या संख्येने मतदान झालेलं आहे आणि यावेळीसुद्धा इथे सुद्धा लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं पारडं जोड होईल का अशी शक्यता देखील दिसून येते. तर आता आपण थेट नागपूरमध्ये जातोय. नागपूरमधून हितेश मिश्राम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. हितेश, आज खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात होते आणि आज खऱ्या अर्थाने समजून येईल कारण मुख्यमंत्री कोण होणार आहे, कुणाला जास्तीची मतं मिळणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागून राहिलेलं आहे. विदर्भ हा खरं तर मोठा फॅक्टर या सगळ्याच निवडणुकांमध्ये राहिलेला आहे. विदर्भामध्ये आणि एकूणच नागपूरमध्ये काय स्थिती आहे? नक्कीच जान्हवी, बघितलं गेलं तर आता 7 वाजेपासून जे आहे मतमोजणीला जी आहे सुरुवात झालेली आहे आणि आपण सध्या मी जिथे आहे सध्या हे दक्षिण पश्चिम म्हणजे राज्याचं ज्या मतदारसंघाकडे जास्तीत जास्त लक्ष आहे तो दक्षिण पश्चिम म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातलं जे मतमोजणीचं केंद्र आहे त्या केंद्रातून मी थेट बोलतो आहे. आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर नागपूरची परिस्थिती जर बघितली गेली तर तीन काँग्रेसच्या सीटा जिंकण्याची शक्यता आहे आणि 3 भाजपच्या सीटा जिंकण्याची जी आहे दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र चित्र जे आहे ते 12 ते 1 वाजेपर्यंत स्पष्ट होणारच आहे. पण ते ज्या पद्धतीने जे आमदार असतात ज्यांनी आपल्या मतदारसंघात जे काही कामं केलेले असतात त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रभर चाहते तर आहेच पण त्यांच्या मतदारसंघात देखील आहेतच. त्यामुळे फडणवीस यांची निवडणुकीला जास्त आव्हान त्यांना नव्हते. आणि ज्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर विकास ठाकरे असतील पश्चिमचे, काँग्रेसचे ते उमेदवार होते आणि विकास ठाकरे हे प्रत्येक घराघरात त्यांच्या ज्या आहेत प्रत्येक वेळी प्रत्येक नागरिकांना भेटण्यापासून प्रत्येक कामापर्यंत त्यांचं जे आहे चाहता वर्ग जो आहे त्यांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जे हे समीकरण आहे नागपूरमधलं तर 50-50 आपण असं बोलायला हरकत नाही. 3 भाजपचे आणि 3 हे शहरातलं मी सांगतो आहे आणि त्यानंतर ग्रामीणचे जे 6 अजून सीटा आहेत त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर तिथे देखील कुठे तुतारी आहे, कुठे काँग्रेस आहे, कुठे शिवसेना आहे, कुठे कमळ आहे, अशा पद्धतीने जे आहे इथलं हे ग्रामीण नागपूर ग्रामीणचंही हे समीकरण आहे. आणि विदर्भाचा जर विचार केला तर 62 जागांपैकी आता मॅक्झिमम कौल जो आहे कोणाकडे जातो, भाजपकडे जातो किंवा महायुतीकडे जातो किंवा महाविकास आघाडीकडे जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आताच प्रत्येक मतदार केंद्रात जे आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे जान्हवी. जी 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 हितेश, आपण पाहतोय की आता जसं तुम्ही म्हणालात लोकसभेचा विचार केला तर विधानसभेमध्ये खूप जास्त प्रमाणात मतदार बाहेर पडले. मतदानाचा टक्का वाढला गेला, जवळपास 66.05% इतकं मतदान झालेलं आहे. या सगळ्या मतदानामध्ये एकूणच विदर्भाचा रोल काय राहिलेला आहे? विदर्भामध्ये जे मतदान झालं ते कोणत्या फॅक्टरवरती बेस्ड होतं, किंवा आपण असं म्हणू शकतो की लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट तिथेही तेवढ्याच प्रमाणात जाणवला का? नक्कीच बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विदर्भाकरता हा आहे की समृद्धी महामार्ग हा विदर्भातून सुरू होतो आणि मुंबईपर्यंत थेट येतो आहे. हा एक फॅक्टर इथे खूप महत्त्वाचा ठरताना बघतो आहोत. आणि दुसरा म्हणजे महिलांसाठी जो लाडकी बहीण योजना याचाही जो फायदा आहे या लाडकी बहीण योजनेमुळे ज्या महिला घराघरातून बाहेर येऊन जास्तीत जास्त विदर्भातलं जर मतदान पुरुष आणि महिलांचं दुभाजन करून बघितलं तर महिलांचं जे मतदान आहे आपल्याला जास्त पर्सेंटेज जे आहे त्याचे हे टक्केवारी जी आहे ती जास्त होताना आपण बघितलेली आहे. आणि या अनुषंगाने कुठेतरी समृद्धी महामार्ग असेल, समृद्धीमुळे जे दळणवळणाच्या सोयी आहेत, कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आणि या अनुषंगाने विदर्भाचा आणि मुंबईचं म्हणजेच उपराजधानी आणि राजधानीचं जे कनेक्शन होत आहे, कमी वेळात जे कनेक्शन होत आहे त्याचा कुठेतरी नागरिकांनाही याचा खूप फायदा होताना बघतो आहोत. महिला देखील या सरकारने महिलांना देखील त्याच पद्धतीने खुश करण्याचा जी योजना आहे ती आणलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिला ती गरीब महिला असेल तर त्या योजनेमुळे जे आहे तिच्या मुलाचं शिक्षण असेल किंवा अजून काही बाकी गोष्टी असतील ह्या योजनेमुळे जे काही ह्या लाभ जो मिळतो आहे त्याचा देखील महायुतीला फायदा होताना आपण बघतो आहोत. जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
तर आपण पाहतोय अवघ्या काही वेळातच आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला आज होणार आहे. कुणाचं पारडं जड असणार आहे, कुणाचं भवितव्य धोक्यामध्ये असणार आहे, या सगळ्या मतमोजणीकडे अवघ्या राज्याच्या नजरा लागलेल्या आहेत. उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. अवघ्या महाराष्ट्राला सध्या हा एकच प्रश्न भेडसावतो. 288 मतदारसंघामध्ये अवघ्या काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीचा कल नेमका काय आहे याची बित्तम बातमी आम्ही प्रत्येक क्षणाच्या अपडेटसह तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. महायुती की महाविकास आघाडी, देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे, शरद पवार की अजित पवार, कुणाची नेमकी सरशी होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या अवघ्या तासामध्ये स्पष्ट होणार आहेत. तुमच्या मतदारसंघामध्ये विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. महाराष्ट्राची सत्ता आता कुणाच्या हाती जाणार, महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला आज होणार आहे. अगदी काही तासामध्ये, अवघ्या 4 ते 5 तासामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे आणि अर्थात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची जी उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिलेली आहे. खरं तर आपण जी टक्केवारी पाहिली, जे एक्झिट पोल पाहिले, या एक्झिट पोलनुसार काहींच्या म्हणण्यानुसार महायुतीचं पारडं जड होत आहे. मुख्यमंत्री पदाबाबत जी वर्णी लागते आहे, सगळ्यात आवडीचा मुख्यमंत्री जर जनतेचा कौल बघितलेला आहे तर एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळ्यात जास्त मतं मिळालेली आहेत. जनतेचा कौल जो राहिलेला आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिलेला आहे. पाठोपाठच देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव येतं आहे आणि राज ठाकरे किंवा अजित पवार यांना मात्र 2-1% समाधान मानावं लागलेलं आहे आणि हा जनतेचा कौल हा एक्झिट पोलनुसार आलेला आहे. नेमकं काय घडणार आहे हे आजच आपल्या लक्षात येईल आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होईल हे चित्र अगदी 4 ते 5 तासामध्ये स्पष्ट होऊन जाणार आहे. राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असणार आहे हे चित्र अवघ्या काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे आणि इतक्या दिवसापासून ही लागलेली उत्सुकता, विधानसभा निवडणुकी निवडणूक होणार तिथपासून प्रचार, या सगळ्या गोष्टी माहौल देखा. पिछले कई सालों में ऐसा अंधेरीपुर विधानसभा में माहौल कभी था ही नहीं. सर, किन मुद्दों पे ये पूरा निवडणूक और किन मुद्दों पे आप आगे जाके काम करेंगे? हम विकास के मुद्दे में ये पूरा चुनाव लड़े हैं. अंधेरीपुर में ट्रैफिक की समस्या है, सरकारी हॉस्पिटल नहीं है, अच्छे रास्ते नहीं है और काफ़ी सारी समस्या अंधेरीपुर में है. पिछले 10 साल ये अंधेरीपुर पीछे गया था, उसको विकास करके आगे लेके जाने की पूरी कोशिश हम करेंगे. थैंक यू. थैंक यू. रदा कौल महायुतीला काही महाविकास आघाडीला आहे काही क्षणातच कळणार आहे. अपक्ष किंग मेकर ठरणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. बच्चू कडूंचं कालचं विधान आहे की छोट्या पक्षांचा देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, त्यामुळे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. छोट्या छोट्या पक्षांची मोठ बांधून आम्ही सत्ता मिळवू असं बच्चू कडू यांनी देखील विधान केलं होतं. पुढच्या 6 तासात हे सगळंच चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हाती जाणार आहे, महायुतीची की महाविकास आघाडीच्या याचा फैसला अवघ्या काही तासामध्ये होणार आहे. महायुती की महाविकास आघाडी, कोणाचा मुख्यमंत्री होणार, राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाला असणार आहे हे अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला समजणार आहे. तर आपण नुकतीच जी माहिती मिळते पाहतोय, सांगलीमध्ये 8 विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. सांगली कुणाची महायुतीची की महाविकास आघाडीची हे आता समजणार आहे. सांगलीमध्ये 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. सांगली जिल्ह्यामधील 8 विधानसभा मतदारसंघासाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतीय. सांगली जिल्ह्यामधील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरुवात होते. यासाठी 8 विधानसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये सर्व जय्यत तयारी झालेली आहे, तयारी पूर्ण झालेली आहे. मतमोजणी प्रतिनिधी व कर्मचारी अधिकारी आता मतमोजणी केंद्रामध्ये दाखल व्हायला लागलेले आहेत.
बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघामधील मतमोजणी केंद्राबाहेर जय तयारी आपल्याला पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार पडते. 8 वाजता बरोबर 8 मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात होते. आपण सध्या सांगली 282 विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या आवारात आहोत. या ठिकाणी मतमोजणी केंद्र विभागाची संपूर्ण तयारी ही सुरू झालेली आहे. पोलीस विभागाची तयारी सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उघडलं जाईल आणि स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर मतयंत्र असतील हे मतमोजणी केंद्राकडे पाठवले जातील. पहिल्या टप्प्यामध्ये जे टपाली मतदान आहे त्या टपाली मतदान मेजलं जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष EVM हे उघडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस यंत्रणेकडून सुद्धा देण्यात आलेला आहे. साधारण पहिला कल हे 10 वाजेपर्यंत आपल्याला प्राप्त होतील. 10 वाजता सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील कल आपल्यापर्यंत येतील आणि साधारण 12 वाजेपर्यंत ह्या 8 मतदारसंघाचे नवे आमदार कोण असतील किंवा जुने आमदारच नवे आमदार होतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. कारण दुपारी 12 अंतिम चित्र हे स्पष्ट होईल आणि गुलाल कुणाचा हे दुपारी 12 आपल्याला समजणार आहे. मात्र 8 वाजता आता सांगली विधानसभा मतदारसंघाची ही मतमोजणी सुरू होत आहे आणि या दृष्टीनं प्रशासन सज्ज झालेलं आहे. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली. महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला आज होणार आहे. कोणाचं पारडं जड होणार आहे, कोणाची सरशी होणार आहे हे आपल्याला काही क्षणामध्येच कळणार आहे. महाराष्ट्रामधील सत्ता कोणाच्या हाती जाणार आहे, अवघ्या काही तासांमध्येच हा निर्णय होईल. महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती येणार आहे की महाविकास आघाडीकडे सत्ता जाणार आहे हे अवघ्या काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राची सत्ता नेमकी कुणाच्या हाती जाईल याचं चित्र अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला होणार. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्याहून प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रोहन, काय एकंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मतमोजणीला आता 8 वाजता सुरुवात होईल, एकंदर सगळी तयारी काय आहे? अगदी बरोबर आहे. अवघ्या काही वेळामध्ये जे आहे ते या संपूर्ण मतमोजणीला आता राज्यभरामध्ये जी आहे ती सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांची लगबग जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. कारण का उमेदवार आज सकाळपासूनच जे आहेत ते वेगवेगळ्या देवदर्शनाला जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आणि औक्षण करून घराबाहेर पडत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील चालू आहेत. कारण का सगळ्यात मोठा टास्क जो असतो तो मतमोजणीच्या सुमारास असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे जो प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मतमोजणीला जाणार असतो, ज्याला अधिकार असतो मतमोजणी करण्याचा, त्याला पासेस मिळाले असतात, त्या सगळ्यांना जे आहे ते व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून या सगळ्यांकडून केलं जात आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती हे सगळं जे आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज या सगळ्या उमेदवारांकडून मागील काही दिवसांपासून केलं जात आहे. त्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण जे आहे ते दिलं जात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता उमेदवार जे आहेत ते घराबाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याकडे पोलीस बंदोबस्त असेल किंवा विविध यंत्रणेंनी जी आहे ती संपूर्ण काळजी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते आणि याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध ठिकाणी विविध केंद्रांवरती जर पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय. पोलिसांच्या बंदोबस्ताखाली ह्या सगळ्याचं जे आहे ते मतमोजणीचं कामकाज केलं जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे जे आहे ते उमेदवार मतमोजणीच्या पूर्वी घरातून औक्षण करून घराबाहेर पडून देवदर्शनाला जाऊन आजचा दिवस चांगला जावा, आजच्या दिवशी जे आहे ते चांगला निकाल त्यांना पाहायला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा करताना चित्र जे आहे ते राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये तयारी जी आहे ती या उमेदवारांकडून केली जाते. कारण का जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वीपासून या सगळ्याची प्रचाराची तयारी जी आहे ते हे सगळे उमेदवार करत होते, या सगळ्या उमेदवारांकडून केलं जात होतं. आपण जर पाहिलं तर आता स्वतः रवींद्र धंगेकर जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून तयारी केली जाते. नेमकं काय म्हणणं आहे, कारण का आजचा शेवटचा दिवस आहे, कारण का 1-1.5 महिना ही सगळी प्रक्रिया चाललेली होती आणि आता आपण घराबाहेर पडताय, मतमोजणीला निघालाय. नाही, याच्यामध्ये गेली दीड महिना मी प्रचार केलेला आहे, लोकांमध्ये गेलेलो आहे आणि विश्वास आहे लोक माझ्या पाठीशी उभा राहतील. कारण शेवटी जनता ही मतदानरूपी आशीर्वाद देत असती आणि लोकशाहीचे संकेत आहे की लोकशाहीमध्ये जो
मतदारांनी आश्वासक चारा दिलेला असतो त्याला मतदान झालेलं असतं. मला विश्वास आहे की 16 महिन्यामध्ये जे काम केले ह्या कामाच्या आधारावर मला जनता परत एकदा विधानसभेत पाठवेल हा माझा विश्वास आहे. पोटनिवडणुकीला आपला विजय झालेला होता, तो विजयाचा आनंद साजरा केला, परंतु लोकसभेला आपण उभं राहिलात, लोकसभेला पराभव झाला. आपण गेल्या अनेक दिवसांपासून लढत आहे, प्रेशर असतं निकालाच्या दिवशी, निकालाच्या दिवशी नेमकं काय मनामध्ये असतं उमेदवाराचं? नाही, गेली 35 वर्ष मी राजकारणात लढतो, हार जीत बघितली मी, त्यामुळे मला काय वाटत नाही. मी ज्या दिवशी मतदान संपलं त्या दिवसापासूनच लोकांच्या कामाला लागलो आणि त्याच्यामध्ये मला यश मिळणार आहे, कारण शेवटी जनतेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शेवटी संधी ही जनता देतच असते. आणि 16 महिन्यामध्ये मी प्रचंड काम केलं आहे की जेणेकरून जनतेला अभिप्रेत असलेल्या जनतेला वाटणारं चुकीच्या प्रशासनाच्या विरोधात मी कायम ताकदीने उभं राहिलो, म्हणजे तिथं काय डगमगलो नाही, त्यामुळे जे हे पाहिलं आहे जनतेने त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीशी उभं राहील. हेमंत रासनेंचं आव्हान तुमच्यासमोर आहे, भाजपचे अनेक वरिष्ठ नेते त्यांनी तुमच्या विरोधात टीका देखील केली, अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये आले, तुमच्यावरती नाटक कंपनी तुम्ही चालवता अशा प्रकारची टीका केलेली होती, या सगळ्याला तुम्ही पुरून उराल? ही जनता पुरून उरेल, कारण जनतेला जे काय पडतं ते जनता स्वीकारत असते. मी जर चुकीचं काम केलं असेल तर जनता मला स्वीकारणार नाही, आणि मी चांगलं काम केलं तर जनता मला स्वीकारेन, हा जनतेचा विश्वास 16 महिन्यामध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं किती लीड असेल, कारण का पोटनिवडणुकीला जे होतं तसंच राहील, कारण का लोकसभेला तुम्हाला फटका बसला, लोकसभेला कसब्यातून तुम्हाला लीड मिळालं नाही. आजचं काय चित्र आहे, तुमचं काय अनालिसिस केलं आहे, तुम्ही काय आकडेवारी काढली? लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका आणि ग्रामपंचायत ह्या सगळ्या निवडणुकीचा स्तर वेगळा असतो. पण आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर जो चेहरा आपण बघतो आहे हा चेहरा, आपण ज्या पद्धतीचं राजकारण ह्या महाराष्ट्रात चाललं आहे हे जनता कंटाळलेली आहे, त्याला आज उत्तर तुम्हाला मिळताना दिसेल पेटीतून. राज्यात सरकारचं काय वाटतंय, कारण का जे सर्वे येत आहेत त्या सर्वेनुसार दोन्हीकडे दाखवत आहेत, म्हणजे महाविकास आघाडीला देखील अनेकदा दाखवतोय, महायुतीला देखील दाखवतोय, तुमचं काय अनालिसिस? महाविकास आघाडीचं सरकार येईल, कारण मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे की आज जनता ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला कंटाळलेली आहे. ज्या पद्धतीचं राजकारण चाललं हे राजकारण लोकशाहीचे संकेत नाहीत, लोकशाहीला चुकीच्या पद्धतीनं वापर करून ज्या पद्धतीनं हे सगळं निवडणूक हायजॅक केली, निवडणूक प्रक्रिया सगळ्या चुकीच्या पद्धतीने राबून किंवा हुकुमशाहीच्या पद्धतीने झालेल्या राजकारण ह्याच्यामुळं त्यांना जनता उत्तर देईल असं वाटतं. मुख्यमंत्री कुठला पक्ष झाला पाहिजे, काँग्रेस झाला पाहिजे? आता हे विषयात मी नसतो, या विषयात सगळे वरिष्ठ मी असता, तुम्ही राज्याच्या लेवलला नाही ना, हाय पण ते सगळे वरिष्ठ चर्चा करतात आणि त्यातून निर्णय होतो. नक्कीच, तर त्यांची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे, कार्यकर्त्यांची भेटीगाठी सुरू झालेली आहे आणि निश्चितचपणाने आता अवघ्या काही तासांमध्ये जे आहे ते या सगळ्याचे कल येणार आहेत. अवघ्या काही तासांमध्ये नेमका आमदार कोण असणार आणि निश्चितचपणाने राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार, महाविकास आघाडीचं की महायुतीचं, हे अवघ्या काही तासांमध्ये ठरतं आहे. परंतु उत्सुकता जी आहे ती उमेदवारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांना देखील सध्याच्या घडीला जी आहे ती होताना पाहायला मिळते. अगदीच अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.